Z5 ऍप डाउनलोड करा आणि संपूर्ण एपिसोड्स फ्री मध्ये पहा. आज खरंच तू या घराची सून असल्याचं सिद्ध केलंय. खरं तर तुझ्या शिक्षणाला आम्ही सगळ्यांनी विरोध केला, पण तू शांतपणे तुझी सगळी स्वप्न, तुझ्या इच्छा आम्हाला समजावून सांगितल्यास, पटवून दिल्यास, आणि आज तर घराच्या भल्यासाठी तू त्याच सगळ्या स्वप्नांना बाजूला ठेवायला तयार झालीस. तू आनंदी आहेस ना? तुझ्या आनंदासाठी मी काहीही करेन. मी पण तुला प्रॉमिस करतो, तुझी सगळी स्वप्न मी विसरून जाणार नाही. असं समज की आत्ता फक्त बाजूला ठेवलीत, बहिणींना पण थोडं रुळू दे घरात. मी बोलली, तुझी सगळी स्वप्न पूर्ण होतील याची स्वतः काळजी घेईन. मी खरं सांगू, मी खूप नशीबवान आहे, तुझ्यासारखा नवरा मिळालाय मला. नाही ग, नशीबवान तर मी आहे, मला तू मिळालीस. ऐक ना, आपण असेच गप्पा मारत राहिलो, ऑफिसला कोण जाणार आहे मग? सॉरी सॉरी सॉरी, तू आराम कर. मी करते ते. हो आराम कर, पण हो बॅग घेऊन जा, वॉलेट घेतलंय? हो सगळं घेतलंय. जा येऊ नक्की. हो हो जा जा, करते मी सहन सगळं, करते सहन. सावकाश. हे काय सर? अरे तुला म्हटलं ना कंपनी एक्वायर होते, त्याचीच सुरुवात आहे. शिरके चला आलोच. दादा अहो सावकाश दादा, लागेल तुम्हाला. दादा काय करताय तुम्ही? अहो अनामिका मॅमने केलेलं पेंटिंग आहे, जरा सावकाश जपून. ठीक आहे ना सर, पेंटिंग ती पेंटिंग आहे, त्यात काय एवढं? पेंटिंग ती पेंटिंग आहे म्हणजे कोणीतरी जीव ओतून करत आहे, कोणतरी त्यासाठी मेहनत घेत, कोणाची तरी कला आहे, ती वेळ खर्च करत. तुम्हाला काय होतं म्हटलं पेंटिंग सारखं पेंटिंग? काळजी घ्या ना दादा, दुसऱ्याच्या मेहनतीचा पण विचार करा. सॉरी सर. घ्या ते नीट जपून न्या. सावकाश जिगर का दर्द ऊपर से मालूम होता है. माझी मस्करी कर, प्रेमाची मस्करी करू नकोस. प्रेम बहुतेक वेळा पेंटिंग सारखं असत, सुंदर, रंगीबेरंगी, सुबक. पण एकदा ते पेंटिंग पडलं, त्याला काहीतरी लागलं, ते खराब झालं. पेंटिंग आहे ना, एकदाच बनत. फोटोकॉपी नाही रे, एक खराब झाली कॉपी काढ, एक खराब झाली कॉपी काढ, एकदाच बनत. आणि खराब झालं की कायमचं खराब. प्रेमाचा आदर कर. अरे अप्पा गाणी ऐकत होते मी. चला आज मला क्लास नाही आणि पाय थोडस दुखतोय ना, त्याच्यामुळे घर काम नाही. आपण गप्पा मारूया का मस्त? मी पण रिकामी, तुम्ही पण रिकामी. बस का म्हणत रमीचा डाव टाकूया, मस्त रमीचा डाव टाकूया. बोलले तुझं काय चाललंय हे मला कळत नाही, असं वाटतंय का तुला? म्हणजे तुला खरंच वाटतंय का की आपण होणाऱ्या जाऊबाईंवर जो डाव टाकतोय तो त्यांना समजत नसेल? अप्पा जरी त्यांना समजत असेल तर ते काय करणार आहेत? अग शिकली सवरलेली बाई आहे ती, मनात आणलं तर ती डोक्यावरचं छप्पर सुद्धा काढून घेऊ शकते. अहो तसं काही होणार नाहीये, कशाला काळजी करताय तुम्ही?
बोलले इतका आत्मविश्वास बरा नव्हे, तोंडावर आपटशील एक दिवस. ओ अक्कल शिकवायला आला का मला इकडे? हा घरातले प्रत्येक माणूस येतात, आता अक्कलच शिकवत असतो. आता तुमची भर नको आहे. नाही आता तुला जर तसं वाटत असेल तर मी काहीच करू शकत नाही. हे बघ बोलले, मी तुला अक्कल शिकवायला नाही पण काळजीपोटी तुझ्याशी दोन शब्द बोलायला आलोय. हे बघ बोलले, या घरात कारस्थान काय आपण कमी केली का? पण आपला हेतू वेगळा होता. जावई बापूंना नोकरी नव्हती, ते कमवते नव्हते, हे सारखं चालायचं तुझ्या मनात. म्हणून मग पैसे मिळवावे, ते साठवावे असं तुला वाटायचं. मला तुझ्या भविष्याची काळजी होती म्हणून मला काय ग, तू तर सगळं ताळतंत्र सोडूनच वागायला लागलीस. पप्पा तसं काहीही नाहीये. हा बघा साधा हिशोब आहे पप्पा, जर पैसे हवे असतील तर सत्ता सुद्धा मिळवावी लागेल. त्या अनामिकताईंचं कसं झालंय माहितीये? काना मागून आली आणि तिखट झाली. आता तुम्ही मला सांगा, मी या घरासाठी किती खपले हो? थोडक्यात तू माझं काहीही ऐकणार नाहीये. अहो आप्पा पण मी कशाला ऐकू? मला माहितीये का, तू इतकी आहे ना आणि माई मावशी, त्या दोघांनाही मी माझ्या तालावर नाचवणार आहे. कसे ते बुगू बुगू माझ्या तालावर नाचतात ना ते बघाच. हे बघ बोलले, परिस्थिती हाताबाहेर चालली आहे. नंतर म्हणू नकोस की मी तुला सावध केलं नाही म्हणून. आप्पा परिस्थिती हाताबाहेर जाणार नाहीये हो, परिस्थिती पूर्णपणे माझ्या हातात आहे. आणि तुम्ही ना ते काटू बदाम वगैरे खा आणि तुमच्या आराम खुर्चीत बसा. तुम्हाला मदत करायची नसेल ना तर डोकं घालू नका या गोष्टींमध्ये. आता तेवढाच उपयोग आहे का माझा? मला उगाच रडून दाखवायचं नाही. तुम्हाला काय वाटतं हो, तुम्हालाच वाईट वाटतं का? हा मला सुद्धा वाईट वाटलं होतं. तुम्ही घर सोडून गेला होतात ना, किती तास वाट बघितली मी तुमची. आणि एवढ्या तासांनी आल्यावर तुम्ही काय म्हणाला? सौरभ भाऊजींनी प्रेमाने मला घरात आणलं तेव्हा मला किती वाईट वाटलं असेल, किती वाईट वाटलं असेल. पण अगं ह्या म्हाताऱ्याला थारा दिलाय त्यांनी या घरात. आप्पा मग त्यांनी उपकार केलेले नाहीये. या वाड्यात खूप लोकांना थारा दिलाय, कळलं? ती राधा येऊन राहते ना आपल्या घरात, तो हितेन, त्या अनामिका ताई, ते सगळे येऊन राहत आहेत ना आपल्या वाड्यावर. मग आणि त्यांनी आपल्याला दोन वेळचं जेवण दिलं तर त्यांना जड जाणार नाही. आप्पा बोलले बोलले, खरंच तू अशी नव्हतीस ग. ठीक आहे, आता तुलाच तुझ्या पायावर धोंडा पाडून घ्यायचा असेल तर दादा Z5 app डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.